शाण्या पण तू करकऱ्यांचं ऐकलंस कसं? तेच मला कळत नाही. सुबोध, तू मला फोन करायला हवा होता. मी काय करकरांना जाऊन सांगणार होते की तुम्ही सुबोधला नाही सांगितलं तरी सुबोधने मला फोन केला. हो ग, हे मला सुचलंच नाही. बिंडक, जिथे प्रेम असत ना तिकडे सगळं सुचत, आणि जिथे प्रेमच नसतं तिथे. पण मग तू तरी करकरांकडून माझा नंबर घेऊन मला फोन का नाही केलास? सुबोध, करकरांना कळलं नसतं का? हो ग, मी खरंच बिंडक आहे. पण म्हणजे माणसं प्रेमात बिंडूक सुद्धा होतात. यायला त्या कोकणात थांबून मला कंटाळा आला होता. कोकण काय थांबायची जागा आहे का? थांबायचं नसत तरी मुली बघायचं ठिकाण तर आहे ना. हे बघ, आता तू पुन्हा तो विषय काढलास ना तर काय करशील तू? काय करीन? कानात सांगू? भित्री माणसं कानात सांगतात. नाही, रसिक माणसं कानात सांगायचं निमित्त करतात. आणि कळलं. मला सांग नुपूर, करकऱ्यांनी तुला खूप सांगितलं पण तू त्यावर विश्वासच कसा ठेवलास? मी तुला सांगितलं होतं ना, तू हो म्हणेपर्यंत मी थांबेन म्हणून. अगं, फार तर आपण छान पैकी म्हातारपणी लग्न केलं असत. बरं सुबोध, मला सांग आई बाबांकडे जाऊन तू त्यांना काय बोलणार आहेस? जे आपलं ठरलंय तेच सांगणार. पण बाबांनी नकार दिला तर? त्यांना सरळ सांगून टाकेन, तुम्ही हो म्हणालात तर बरं, नाहीतर आम्हाला आतापासूनच पळण्याची प्रॅक्टिस सुरू करावी लागेल. कसं वाटलं उत्तर? मस्त. गुड. आणि सुबोध, बोलणं झाल्यावर कराडून मला फोन करायला मात्र विसरू नकोस. हा, आणखी काही? आणखी हा, जेव्हा तू आमच्या घरी जाशील ना तेव्हा वाटेत तुला पिंपुटकरांचा बंगला लागेल, तिथे आधी जा आणि त्यांचं गेट सताड उघडं कर.